मुहूर्त पावता। तर विश्वास नांगरे पाटील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधतायत, थेट जाऊयात। हे पहा, यावेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काही निर्बंध शासनाच्या वतीनं घालण्यात आलेले आहेत, त्यात प्रत्यक्ष दर्शन आणि मुखदर्शन याच्या संदर्भात मनाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की लालबागच्या राजाचं हे दैवत आहे मुंबईचं, आणि यासाठी सगळेजण भावनिकदृष्ट्या दर्शनासाठी मुंबईतून नाही, देशातून नाही तर जगातल्या कानाकोपऱ्यातनं लोक येत असतात, त्यामुळे इथं गर्दी होणं हे स्वाभाविक आहे। लोकांना थोपवणं, त्यांची झोंबळ रोखणं हे खूप मोठं आव्हान राहील, त्यामुळं समोरच्या गल्लीतले साधारण या बाजूचे 46 आणि या बाजूचे 47 दुकानं आपण बंद करण्याचा निर्णय घेतला होता शासनाच्या वतीनं। मुंबई पोलिसांनी आदेश काढलेले होते 144 खाली। तर आता मंडळाचे सुधीर साळवी साहेब, दगडू सपकाळ साहेब आणि आम्ही सविस्तर चर्चा केली, वरिष्ठांशी चर्चा केली, आणि त्यातनं आता एक मध्यम मार्ग किंवा विन विन सिच्युएशननी हा आपण मार्ग प्रश्न सोडवलेला आहे। यामध्ये आता जेवढी दुकानं आहेत त्यात त्या दुकानाचे मालक आणि एक त्यांचे नोकर असे दोन लोकांना मंडळ आणि पोलिसांच्या वतीनं संयुक्त पास दिला जाईल। या 100 लोकांच्या व्यतिरिक्त म्हणजे एकेका बाजूला कुणीही या गल्लीमध्ये असणार नाही आहे। आरतीच्या वेळेलासुद्धा जी काही 10 लोकांची परवानगी आहे त्याच्या व्यतिरिक्त स्टेजच्या जवळ कुणी असणार नाही आहे। एकत्र गर्दी हे 100 लोक आरतीच्या वेळेला पण इथं येणार नाही आहेत, आणि यात कुठलंही व्हायोलेशन झालं तर पहिलीची जी 144 ऑर्डर आहे ती परत एक्झिक्यूट केली जाईल। सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की कुठल्याही पद्धतीचं मुखदर्शन किंवा प्रत्यक्ष दर्शन यावेळेला लालबागच्या बाप्पाचं नाही आहे, आणि बाप्पाला पण घरी बसून फेसबुक लाईव्ह असेल किंवा ऑनलाईन दर्शन आहे त्यांनी त्याच्याच माध्यमातून यावेळेला दर्शन घ्यायचं आहे। गेल्या वेळेला मंडळांनी आरोग्य उत्सव साजरा केलेला होता, खूप कौतुकास्पद आहे, आणि यावेळेलासुद्धा त्यांनी जी काही बंधनं आहेत ती शासनाच्या वतीनं घातलेली आहेत, ती सगळ्यांना माहीत आहे की आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी आहेत, त्यामुळे त्याचं पालन करण्याचं कमिटमेंट दिलं असल्यामुळं आपण या मार्गानं हा प्रश्न सोडवलेला। पुढील 10 दिवस त्यांना दुकानं बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आले होते नोटीसद्वारे, आताही पुढील 10 दिवस दुकानं खुली राहतील? नाही, 144 ऑर्डर पुढच्या 10 दिवसासाठी एक्झिक्यूट केलेली होती, पण या परिस्थितीवर यात मॉडिफिकेशन ऑर्डरचं आज केलं जाईल, आणि त्यामध्ये 1+1 प्रत्येक दुकानात व्यक्ती थांबेल, इतर कुणीही या भागात येणार नाही अशी ती रिस्ट्रिक्शन ऑर्डर राहील। ऑर्डरमध्ये मॉडिफिकेशन केलं जाईल, या बाबतीत आदेश 1.5 तासात निर्गमित केले जातील, आणि मला खात्री आहे की पोलीस म्हणजे मंडळांनीच सहकार्य करण्याचं ठरवलं आहे, त्यामुळे आणि स्वयंसेवक आणि पोलीस, कारण फ्रिक्शन होण्याची जनतेमध्ये भाविकांमध्ये आमच्यामध्ये शक्यता खूप असते, आणि अचानक गर्दी कुठली उमटली तर थांना थांबवणं कठीण होणार होतं, म्हणून हा निर्णय घेण्यात होता। पण गिरायकच येणार नाही, त्यामुळे त्यांच्या रूपामध्ये कुणी दर्शनासाठी गर्दी करणार नाही हे पाहिलं जाईल। हिंदी में जानना चाहेंगे, हिंदी में जाना चाहिए, 2 घंटे तक दर्शन बंद था। दरवर्षी या ठिकाणी येतात पण सगळ्यांनाच मज्जा असणार आहे। हे पहा, यासाठी आरतीसाठी 10 लोक कोण असणार त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। 10 लोक आरतीच्या वेळेला सकाळी आणि संध्याकाळी 10 लोक, आणि त्यात 3 टेक्निशियनना मुभा दिलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुणीही असणार नाही, तो VIP असो सर्वसामान्य माणूस असो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। गेले 2 तास गणेश भक्त जे तात्काळत आहेत, आता लालबाग राजाचं प्राण प्रतिष्ठापना पूजा केली जाईल का, दर्शन कधी सुरू होईल? आता 15 मिनिटांमध्येच लालबागच्या राजाच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात होईल। काही ज्या अडचणी आल्या होत्या त्याच्यावरती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कायदा सुव्यवस्था या ठिकाणी नांगरे पाटील साहेब आलेले आहेत आणि समन्वयाने मार्ग काढला आहे, कारण ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे, अशा अडचणी येतात, त्याच्यामुळे आम्ही समन्वयाने मार्ग काढला आहे, आणि मंडळाचं महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन जे आदेश निर्गमित करतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, त्यासाठी मंडळ बंधनकारक राहील आणि अशा पद्धतीचं सहकार्य 10 दिवस मंडळाचं नक्कीच संपूर्ण पोलिसांना राहील। ज्या तुमच्या मागण्या होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत का, तुम्ही समाधानी आहात का? लालबागमध्ये स्थानिक गणेश भक्त रहिवासी आहेत ते आता समाधानी झालेत का? आतापर्यंत जो या आता संवाद झालेला आहे त्याच्यामधून सन्माननीय आयुक्तांनी सांगितलेला आहे त्या पद्धतीने पूर्णपणे आम्ही समाधानी आहोत। आता दुकानं उघडतील त्या पद्धतीने लालबाग राजाच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात होईल। आपण पुढच्या उत्सवासाठी सर्व माध्यमांना मी विनंती करतो की आपण याच्यातून पुढच्या उत्सवाकरता जाऊया आणि लोकांना लालबागच्या राजाच्या करोडो भाविकांना ऑनलाईन दर्शन यावर्षी देण्याचं संपूर्ण मंडळाने देखील ठरवलं। आपण माध्यमांना देखील विनंती आहे की आपण पण आम्हाला पूर्णपणे सहकार्य करा आणि या राष्ट्रीय आपत्तीमध्ये आपण आम्हाला सहभागी आपण देखील सहभागी व्हा।
हिंदी में जानना चाहेंगे किस प्रकार से विलम्ब आज क्यों हुआ, क्या प्रकरण था पूरा और किस प्रकार से उपाय जो है खोजा गया। देखिए, कोरोना की पार्श्वभूमि में शासन ने इस बार गणपति उत्सव के लिए कुछ निर्बंध लगाए हैं, उसमें खास करके मुख दर्शन और प्रत्यक्ष दर्शन दोनों को मनाही है। लालबाग का राजा आप सब जानते हैं कि पूरे दुनिया में एक दैवत की तरह माना जाता है और इसलिए बहुत भाविक दर्शन के लिए आते हैं। इसीलिए पुलिस प्रशासन ने 144 CRPC के तहत ये ऑर्डर निकाला था और ये सामने वाले जो 100 के आसपास दुकान है उनको क्लोज करने का आदेश दिया था, क्योंकि दुकान में जो ग्राहक आएंगे वो दर्शन के लिए आएंगे, खरीदने के लिए आए और अचानक यहाँ भीड़ हो सकती है जिससे कोरोना का फैलाव हो सकता है, इसलिए ऑर्डर निकाला गया था। लेकिन अभी व्यापारी के प्रतिनिधि सुधीर साड़वी और दगड़ू सपकार साहब, इनसे हमारी डिटेल में डिस्कशन हुई और इसमें एक ए जो इम्पास था उसको सोल्यूशन मिला है, जिसमें सिर्फ दुकान के मालिक और एक नौकर उनके साथ रहेंगे, उनके फोटो आइडेंटिटी कार्ड्स दिए जाएंगे और कोई और यहाँ आएगा नहीं। इसकी वजह से इस एरिया में, इस रास्ते पे जहाँ से लालबाग की राजा की तरफ दर्शन की तरफ रास्ता आता है, यहाँ भीड़ नहीं होगी और इसके लिए प्रतिबंध जो लगाया है उसके लिए उनके स्वयंसेवक और हमारी पुलिस प्रशासन की टीम तैयार रहेगी और इसका सोल्यूशन निकलेगा। हर साल यहाँ पर सितारे आते हैं, VIPs आते हैं, इस बार उसके लिए किस प्रकार से प्रावधान किया? देखिए, इसमें सिर्फ सुबह 10 लोगों की आरती और शाम को 10 लोगों की आरती के लिए परमिशन है। यहाँ कौन VIP है, सेलिब्रिटी है या कॉमन आदमी, इससे हमें कुछ लेना देना नहीं है। सिर्फ 10 लोग यहाँ आरती की तरह टाइम में रह सकते हैं, इस तरह की सुविधा दी गई है और उसका पालन स्ट्रिक्टली होगा। सर, आपसे जानना चाहेंगे, क्योंकि हालांकि प्रस्ताव आपने भी दिया था, पुलिस ने मान्य किया, अब स्थिति इस वक्त क्या है? नहीं, पहले से ही ये कोरोना के पार्श्वभूमि पर पुलिस और हम लोग और मुंबई महानगर पालिका ऐसी बैठक बहुत सी शुरू है, हम इसमें पूरा सहकार्य करेंगे, मगर कुछ दिक्कतें आती है तो उसमें एक संवाद होता है, कम्युनिकेशन होता है और सम्माननीय आयुक्त साहब यहाँ आए हैं, हम लालबाग के राजा के मंडल की तरफ से उनके आभार व्यक्त करते और लालबाग के राजा का प्रतिष्ठापना करने के लिए आप भी हमको सहकार्य कीजिए। ये राष्ट्रीय आपत्ति है, इसमें मीडिया भी हमारे साथ होना चाहिए और लोगों को, लालबाग के राजा को, समस्त भाविकों को मैं आह्वान करता हूँ कि यह साल में भी आपको ऑनलाइन ही दर्शन देना है। ये राष्ट्रीय आपत्ति को एक साल में, अगले साल में जोर शोर से उत्सव हो जाएगा। कब तक ऑनलाइन दर्शन भाविकों के लिए शुरू हो जाएगी? कब तक ये मतलब? अभी आधा घंटे में ये पूजा शुरू हो जाएगी और आधा घंटे के बाद में लालबाग का राजा का www.lalbagcharaja.com पे ऑनलाइन दर्शन शुरू हो जाएगा। मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जी चर्चा झाली तिथल्या मंडळाशी आणि त्यासोबतच व्यापारी वर्गाशी, त्या चर्चेनंतर मध्य काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। दुकानं उघडी ठेवण्यासाठीची परवानगी दिलेली आहे, आदेशात बदल केलाय, पण दुकानांमध्ये फक्त 2 व्यक्ती असतील, गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठीचं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि तशी काळजी, तसं पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी सज्ज असणार आहे आणि त्यामुळे व्यापारी वर्गांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे। अवघ्या आता 15 मिनिटांमध्ये पूजेला जी आहे ती सुरुवात होणार आहे, कारण 11 खरं तर प्राणप्रतिष्ठापना लालबागच्या राजाची होणार होती, पण त्याला याच कारणामुळे या ठिकाणी वाद झाला, नाराजी होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासनानं तिथल्या रहिवाशांशी, व्यापाऱ्यांशी आणि मंडळाशी चर्चा केली आणि त्यानंतर आता हा सुवर्ण मध्य तोडगा जो आहे तो निघालेला आहे। दुकानं खुली राहतील पण गर्दी होणार नाही याची काळजी त्या दुकान मालकांना जी आहे ती घ्यायची आहे आणि व्यापाऱ्यांनी देखील आणि तिथल्या रहिवाशांनी देखील, मंडळानं देखील आवाहन केलंय जनतेला, ऑनलाईन दर्शनाची सोय गणेश भक्तांसाठी केलेली आहे, प्रत्यक्ष दर्शन मुख दर्शन या ठिकाणी यंदा होणार नाहीये। तर गणेशोत्सवाचा आनंद प्रत्येक अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो, बघत रहा न्यूज 18 लोकमत।